मुरबाड येथे अनेक बोगस महिला गटांचा सुळसुळाट। आधार न्यूजच्या हाती लागलेत अनेक पुरावे। अनेक बोगस महिला गट स्थापन करून जिल्हा परिषदेची करत आहे दिशाभूल। फसवणूक झालेल्या महिलांना रात्री 2 वाजता घरातून उचलून घेतल्या त्यांच्या खोट्या सह्या। कोण आहेत नेमके हे भामटे? जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनम त्यांच्याशी आहे की काय? आधार न्यूज करत आहे याचा पाठपुरावा। महिला बचत गटाच्या नावाखाली शासनाच्या अनेक योजना लाटल्या। शेळी पालन योजना असेल किंवा घरकुल योजना, नेमकी किती रक्कम कोणाच्या नावावर काढली? सविस्तर उत्तर लवकरच आधार न्यूजवर। फसवणूक झालेल्या महिलांनी आधार न्यूजशी करा संपर्क। न्याय देण्याचा आधार न्यूज नक्कीच करणार प्रयत्न।